साई केतन चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से भारत रत्न बाबा साहब भीमराव अंबेडकर की 128वीं वर्षगांठ मनाई गई। साई केतन चैरिटेबल ट्रस्ट द्वारा 27 फुट लंबा और 71 किलो का केक काटकर मनाया गया। साई केतन चैरिटेबल ट्रस्ट द्वारा बनाया गया केक महाराष्ट्र का सबसे बड़ा केक हो सकता है। साई निकेतन चैरिटेबल ट्रस्ट द्वारा हैंडीकैप को व्हीलचेयर, स्कूली बच्चों को स्कूल बैग, मैजिक प्रोग्राम और बॉडी बिल्डर प्रतियोगिता रखी गई। साई केतन चैरिटेबल ट्रस्ट के अध्यक्ष गणेश पवार के साथ धर्मेंद्र राजभर, इरफान शेख, विजय मोहिते, विक्की यादव, प्रशांत हरीश पाटिल और हजारों की संख्या में बाबा साहब को मानने वाले मौजूद थे। बाबासाहेब आंबेडकरांची 128वी जयंती आज आपण इथे साजरी केली। जयंती साजरा करण्याचा पाठीमागचा उद्देश हा एकच होता की विभागातील सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन संयुक्तरित्या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली। 27 फूट व 72 किलोचा केक डॉक्टर बाबासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त इथे कापण्यात आला। त्याचप्रमाणे विविध उपक्रम इथे राबवण्यात आले, बॉडी बिल्डिंग, शो पोझिंग, त्याचप्रमाणे शाळेतल्या मुलांना, गरजू विद्यार्थ्यांना शाळेचे बॅग वाटप केलं, त्याप्रमाणे हँडिकॅप लोकांना व्हीलचेअर्स वगैरे दिली। हे सगळे उपक्रम आम्ही इथे केले आणि सगळ्यांना एकत्र घेऊन हा उपक्रम करतो आणि प्रत्येक वर्षी करत राहू। तसेच सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना कडक शुभेच्छा। जय भीम। हमारे बाबासाहेब आंबेडकर जी को मैं सादर प्रणाम करता हूँ और हमने उन्हीं के मार्गदर्शन के हिसाब से हम काम कर रहे हैं और हमारे बाबा साहब आंबेडकर ने भारतीय घटने के शिल्पकार हैं और वो हिसाब से हमने आज 10 बजे ही साउंड अपना बंद कर दिया और उसके बाद हमने बिना साउंड के सारा अपना प्रोग्राम लिया क्योंकि हम उनके मार्गदर्शन के हिसाब से चलते हैं और हम कानून का पालन करते हैं। और बस जय भीम। आज डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जयंती होती, 128वी जयंती, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? 128वी जयंतीबद्दल आम्ही हे सांगू शकतो की समाजाला एकत्रित करण्याचा हा पुरा गठबंधन होतं। त्यानंतर इथे आम्ही असा विक्रम करतो आहे की दरवर्षी प्रत्येक खेळाडूंना किंवा काही गरजूंना वारंवार काही ना काही श्री साई केतन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आणि सम्राट युवा मित्र मंडळातर्फे वाटप करतो आणि त्यानंतर या टायमाला आम्ही बॅगा लहान मुलांना वाटलेल्या आहेत, व्हीलचेअर वाटलेल्या आहेत, बॉडी बिल्डर लोकांना बोलवलं आहे, त्यांचा सत्कार केलेला आहे, सर्पमित्र आहेत यांना पण बोलवलं आहे, जे स्वतःचा टाईम या समाजाला देत आहेत एवढा बिझी टाईममधून पण। आणि त्यानंतर आम्ही इथे बाबासाहेबांचा भव्य असा केक कापून विक्रम करण्याचा प्रयत्न करतो आहे की महाराष्ट्राचंच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पण एवढा मोठा केक कुणी कापत नाही आणि प्रत्येक वर्षी तो वाढवत जातो आहे। आम्ही यावर्षी 72 फीटचा आणि 72 किलोचा 27 फीट आणि 72 किलोचा केक इथे कापलेला आहे आणि हाच वारंवार वाढून
आम्ही पूरा भारतामध्ये असा विक्रम करायचा प्रयत्न करतोय की बाबासाहेबांचा केक कांदिवली विभागात आणि पूर्ण विश्वामध्ये इथेच कापला जाणार आणि असाच आम्ही विक्रम याच्या पुढेही करण्यात सफल होऊ। आम्ही हा कार्यक्रम गेले 12 वर्षापासून करतोय आणि 12 वर्षापासून आम्हाला वेगवेगळ्या समाजातील आणि वेगवेगळ्या शेड्यूलमधले सगळे आम्हाला एकत्रित करतायत आणि अशा हिशोबाने प्रत्येक वर्षी आम्ही हा कार्यक्रम वाढवत जात आहे।